हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रंजनाज रेसिपी. आणि आज आपण केकचं संपूर्ण माहितीचा आता दुसरा एपिसोड बनवत आहोत, भाग दुसरा बनवत आहोत. तर त्यासाठी आपण स्टार्ट करूया. तर आज कालच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं की बीटर कसं म्हणजे कोणतं घ्यायला पाहिजे ते. तर आज मी सांगेन की तुम्हाला टर्निंग टेबल कितीला मिळेल. हे हा फायबरचा आहे टर्निंग टेबल. मला 700 रुपयाला काहीतरी मिळाला होता आणि आता स्टीलमध्ये पण आहे तो 1500 रुपयाचा आहे आणि फायबरमध्ये पण मिळतो. हा फायबरचा आहे आणि प्लॅस्टिकमध्ये पण मिळतो. जर तुम्हाला कोणता तुम्ही म्हणजे शक्य होईल तो यूज करा याच्यामध्ये, तर हा घेतला तर चांगलाच आहे यूज करण्यासाठी. आपल्याला केक जसं आपण केकला डेकोरेशन करायला सुरुवात करतो की आपला एक हात आपण वरती जर ह्याच्यासाठी केक डेकोरेशन करण्यासाठी यूज करू, तर दुसरा हात हळूहळू आपण हा एका हाताने आपण याला हलवण्यासाठी यूज करणार आहोत. तर यासाठी केकसाठी हे महत्त्वाचंच आहे. तर हे झालं. तर दुसरं आहे, केकसाठी लागणारं आपण व्हीप क्रीम फेटत असतो त्यासाठी बाउल लागतात की प्लॅस्टिकचं किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये पण आपण फेटू शकतो. पण त्यातले जर प्लॅस्टिकमध्ये फेटलो तर खूप म्हणजे चांगलं फेटायला येतं ह्याच्यात. ह्याच्यात पण 2-3 क्वालिटी आहेत. हा आहे तो थोडासा खराब होतो कारण प्लॅस्टिक फुटायला पण होतं. तर हा आहे तो मायक्रोवेव्ह ओव्हनला पण चालतो. तर अशा पद्धतीचं हे बाउल मिळतं, व्हीप क्रीम ज्याच्यामध्ये आपण फेटू शकतो. तर अशा पद्धतीचं हे बाउल आहे. याची किंमत 150 रुपयाला काहीतरी मिळते. तर पॅलेट नाईफ बघणार आहोत आता आपण. ही पॅलेट नाईफ आहेत 2 प्रकारचे. मी मगाशी गेल्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की 120 रुपयाला मिळालं होतं आणि हे मला 90 रुपयाला मिळालं होतं. तर असे खूप सारे म्हणजे साहित्य आहेत केकचे की कमी पण प्राईस आहे, कधी कधी कुठं म्हणजे जागा बघून आहेत. जसं मुंबई पुण्याला कमी प्राईसमध्ये भेटतं, तर आमच्या इकडं प्राईस असे खूप आहेत त्याचे, एक्सपेन्सिव्ह जास्त म्हणजे प्राईस आहेत. जसं तुम्हाला तुमच्या भागात कुठं मिळेल, चांगलं मिळेल तिथं तुम्ही बघून घेऊ शकता. तर मी सांगितल्याप्रमाणे असं तुम्ही ह्या पद्धतीचं आणू शकता तुम्हाला पाहिजे ते साहित्य. थँक्यू. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण केकचे भांडी बघणार आहोत. व्हिडिओज मी खूप मोठे नाही बनवत आहे कारण खूप मोठे असेल तर व्हिडिओज बघायला पण लोकांना बोर वाटतं आहे, म्हणून छोटे छोटे व्हिडिओज बनवत आहे.